नमस्कार। जनसेवा आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जनहित आहे जनसुख आहे मध्ये आपण ह्या सरांना त्यांच्या पत्नींना टॉनिक भी दिलं होतं आणि शॅम्पूसाठी हे भी दिलं होतं, केस तुटण्याच्या समस्या होत्या त्याही समस्या कमी झालेल्या आहेत आणि दाताच्या बी संदर्भात समस्या होत्या त्यांच्या त्याही समस्या एकदम चांगल्या झालेल्या आहेत आणि त्यांचा परिचय देऊन त्यांनी खरोखरच समस्या झाल्या किंवा नाही हे त्यांनी दोन शब्द बोलणार आहेत आणि आपण सर्वांना ऐकून घेऊन हे घ्या सर। नाव हॅलो, माझ्या पत्नीचं नाव सर, तुमचं नाव सांगा। हां, तुमचं गिरा माझं भारत खंडू खोकले जनसेवा आयुर्वेदिक या दुकानामध्ये मी 6 महिन्याच्या अदुकर शॅम्पू आणि टॉनिक नेलो होतो, त्याच्यामध्ये रिझल्ट चांगला आला आम्हाला। मग पुन्हा मला थोडस आमच्या मला आणि पत्नीला बी थोडासा दाताचा त्रास होता। मी एक पेस्ट घेतलो आणि आपलं कोलगेट घेतलो, त्याच्यामुळे बी जराशी आपल्याला थोडं चांगलं वाटलं। दोनदा नेलो, तीनदा नेलो, हे म्हणजे आता हे 4थी बार होय। हा सर, हे तुम्ही एकदम चांगले म्हणजे जे दाढ दुखणं वगैरे तुमचं कमी झालं आणि ते पत्नीचं बी कमी झालं, समजा ते हिरड्यामधून रक्त येणार होतं ते सुद्धा कमी झालं। चांगला रिझल्ट आला आम्हाला। पाणी पिते वेळेस वगैरे काही ठणकत होतं का? ते बी चांगलं झालं का? हो। आणि या लोकांना काय सांगतात जे लोक बघणार आहेत? हे या जनसेवेमधून कवा बी तुम्ही हो औषध घेऊन जा तुमच्या माहितीसाठी। हो। हां, आणि हो, लोकांना कसं झालं आता कसं आहे कोणतं बी मेडिकल काही जरी औषधे जन आयुर्वेदिकची भेटाली तर लोक काय समजाले की काहीतरी असेल, काहीतरी चुत्या घुमत असेल, अशा लोकांमध्ये दिमागामध्ये वेगवेगळा पेच प्रसंग पडलेला आहे। तर मला सांगा की तुमची आम्ही काही फसवेगिरी केली का? नाही नाही नाही, आमच्यामध्ये काहीच फसवेगिरी करत नाही। हां, आम्ही आम्ही तुमच्यासोबत काही फसवेगिरी केली नाही ना। नाही, समजा आम्ही ते दुकानात समजा पेस्ट आणि हे समजाच बंद करून टाकली। हां, म्हणजे जे पहिले घेत होते दुसरे है की नाही, त्याच्यामधून मग आता मी घेणार कमी झाली। मग माझं पोरग म्हणजे मुलगी पत्नी मी समजे जाणं आम्ही दात घासता याच ह्याच्यानं आमच्या ह्याच्या बाकीचं ते म्हणजे बंद केले, समजा पहिले जे वापरत होते ते हो म्हणजे पहिल्याने जे वापरत होते ते तुम्हाला जे समस्या होत्या ते चांगले नाही झाले असं है की नाही। तोंडातून वास सुद्धा येणार आता ह्याच्यानं है की नाही, चांगलं वास येणार, दात म्हणजे स्वच्छ राहते आणि 12 तास एकदम चांगलं वाटते, फ्रेश वाटते, फ्रेश वाटते, एकदम फ्रेश वाटते। आणि तुम्हाला काय काय फायदे झाले? आणि तोंड वगैरे घासले की नाही? नाही, तोंडाला सुद्धा घासलो थोडं थोडं। हां, चांगलं वाटलं तर। आणि केसासंदर्भात केस कसे मुलायम वगैरे वाटले की नाही? नाही नाही, मऊसूत केस ते जिथं टक्कर पडलं तिथं एकदम सुटसुटीत केस यायला लागले। हां, एकदम मुलायम असं वाटलं आहे। जे केस तुटत होते त्याच्यामध्ये थांबली की नाही केस? थांबले थांबले, केस थांबले आहे की नाही? म्हणजे केसासंदर्भात बी चांगलं आहे आणि तोंडाचा बी तुम्हाला चांगला रिझल्ट आला असं म्हणायचं? चांगल्या पद्धतीनं एकदम चांगला आहे की नाही? बरं, धन्यवाद सर। जे काय आहे सर, कारण मला या जनतेला सांगायचं आहे, काही काही लोक कसं आहे आता पत्नी यांची येऊ शकत नाही अशा बी काही अडचणी आहे आता, आणि काही काही लोक कसं आहे रिझल्ट सांगत नाहीत परंतु जे सत्य आहे आपल्याला ते दाखवायचं आहे, आपल्याला इथं फसवेगिरी करून कोणाचं आपल्याला हे कर्म करायचं नाही, आपल्याला चांगलंच करायचं आणि चांगलं औषधी द्यायचं आहे। कारण हेच औषध नाही, प्रत्येक औषधी आपल्याकडं आहे आयुर्वेदिकची आणि चांगलं आहे म्हणून आजच्या होत्या वेळेस माझ्याकडे आलेले आहेत त्यांनी ते वापर पेस्ट घेऊन जाण्यासाठी आणि शॅम्पू बी घेण्यासाठी त्यांनी आलेले आहेत। त्याच्यामुळं टकले जरी असेल कोण्या स्त्रियांचे महिला मंडळ स्त्रियांचे जरी केसाच्या समस्या जरी असेल, तुम्ही एक विचार करा, जे तुम्ही दुकानामध्ये नेता शॅम्पू वगैरे लावता त्याचे फायदे बघा आणि आमचं येऊन फायदा बघा ना, तुम्हाला फरक 100% दिसणार यांची मी खात्री देतो। आणि तुम्हाला सत्य सांगायचं म्हणजे काम असं करायचं, कोणतं बी काम असू दे, माझं असू दे, कोणाचं असं काम असं करायचं, जनता नाव घ्या की नुसतं पैशानं माणूस केव्हा श्रीमंत जरी याच्यानं झाला परंतु मनानं श्रीमंत होत नसतो, कारण कोणाचा पैसा हा मेहनतीचा असतो, त्याच्यामुळं त्याचा फायदा त्याला व्हावा, त्या पैसे जेव्हा देतो आणि त्याचा औषध त्याचा मोबदला त्यांना त्या औषधाच्या थ्रू भेटाव इतकं मला सांगायचं आहे। कारण मी असा एक माणूस खिलाडी हाव की प्रत्येकाचा 1 रुपया म्हणजे ते खरोखरच ते काहीतरी मेहनतीचं आहे आणि त्याचा इलाज त्याला भेटासाठी भेटावंच, त्या उद्देशानं आपण हे आयुर्वेदिक औषधीचं जे आहे ज्या लोकांचे रिझल्ट काही नाही, काही लोक खूप परेशान राहतं कॅन्सरपर्यंत अभी औषध आपल्याकडे येणार राहतं, ज्याच्या डोळ्याच्या समस्या आता आपण डोळ्याच्या समस्याचं बी औषध आलेलं आहे, पोटाच्या विकार आहेत, विडो पहा तुम्ही सर्व विकाराचं इथं चांगलं होत आहे,
असं एखाही पेशंटची माझ्याकडे तक्रार नाही की माझं चांगलं नाही झालं म्हणून. एखाद्याचे जर असेल, एखाद्या आली असेल, पण त्याची जास्त समस्या वाढल्यावर ते आल्यावर आमच्याकडे बी त्याचा इलाज नाही, आम्ही त्याला पहिलं सांगून देत असतो. इतकं बोलले सर, तुमचं धन्यवाद. तुम्ही हे दोन शब्द बोलले कारण खूप दिवसापासून योग आला नाही आपला. काही लोक कसं म्हणले, आम्ही आता देत नाही विडो, रिझल्ट आल्यावर देतो. परंतु तसंच तुम्ही रिझल्ट आल्यावर बी दिल्या हे लोकांना समजलं. काय काय लोकांची विडो आम्ही प्रत्यक्ष, कारण आम्हाला माहिती आहे ना आमच्या औषधीमध्ये काय ताकद आहे काय नाही, कशी रिझल्ट येणार, हे तर त्यासाठीच आम्ही हे घेत असतो. कारण एकदा चॅनल काढलं याचा अर्थ की नुसतं काही दिवसापुरता चालवायचं आणि काही बंद करायचं असा उद्देश अजिबात नाही. जनसेवा म्हणजे जनसेवा, जनतेचीच सेवा आहे असं साध्य करायचं आहे. इतकं बोलतो, जय हिंद जय महाराष्ट्र. हा व्हिडिओ भेटल्याच्या नंतर एकापासून लाखो लोकांना शेअर करा, लाखो ग्रुपला शेअर करा. जे टकले लोक आहात, ज्याच्या केसाच्या समस्या, महिला मंडळ, पुरुष मंडळ कोणी जरी असेल, तर एक वेळ घेऊन पाहायला हिंमत करायला काही पहा. विश्वास तुमचा, भरोसा तुमचा, विश्वास आमचा, एवढं बोलतो. वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय हिंद सर.